बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग. वा. बेहरे लिखित एक लघु कादंबरी उंच उंच आणखी उंच भाग तिसरा. डाक बंगल्यामध्ये अन्य कुणी नसल्यामुळे दादासाहेबांनी पायजमा शर्ट घातला आणि ते जेवणाची वाट पाहत व्हरांड्यातील आरामखुर्चीवर लवंडले आणि बघता बघता आठवणी चाळवताना त्यांना डुलकीही लागली. पण त्या अर्धनिद्रित अवस्थेत अनेक आठवणी होत होत्याच. रवळनाथाच्या देवळात वाडीकरांचे कीर्तन रंगे आणि चातुर्मासात सारा गाव तिथं लोटे. गावाला तेवढीच एक करमणूक होती, वाडीकरांची वाणी रसाळ होती आणि ते पुराणातील आख्यानं समोरच्या श्रोत्यांना अशी रंगवून सांगत की मध्यरात्र उलटली तरी कीर्तन संपूच नये असं लोकांना वाटे. त्यांचा आवाज गोड होता. त्या महिनाभराच्या मुक्कामात त्यांचा मुक्काम देवधर मास्तरांकडे असे आणि तिथं ते गावातील मुलांना भजनं भूपाळ्या अशी सोपी गाणी शिकवित असत. सगळी भल्याघरची मुलं तिथं जमायची म्हणून दादासाहेबही तिथं जायचे. पण दादासाहेबांना गाण्याची गोडी नव्हती. वसुधेनं मात्र बुवांकडून खूप गाणी शिकून घेतली. बुवांचा अधिक मास संपल्यावर बुवांनी एक दिवस वसुधेकडून चक्क एक कीर्तनच करवून घेतलं आणि गावातील लोकांना चकित केलं. वसुधेचा सभाधीटपणा, आवाज, उभं राहण्याची ऐट पाहून दादासाहेबांच्या मनात प्रथम काहीतरी जाणवलं. दादासाहेब तिच्याशी ओळख वाढवण्याची खटपट करू लागले आणि त्या खटपटला तसं यशही पुष्कळ आलं. मग असे पुष्कळ प्रसंग आले की ज्यात एकमेकांसाठी एकमेक सामील होत. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम असो, दिव्याच्या अवसेला संगमरवराचा उत्सव असो किंवा रंगपंचमीचा केवळ पुरुषी धुल्ला असो, उत्तमसुद्धा त्यांच्याबरोबरच असेच. तोही वसुधेची ओळख वाढवून घ्यायची खटपट करीत होता. त्याला ते अधिक सोपं होतं कारण नावावर निंबाळकर घराण्याचा चांगला वचक होता. वसुधेचे वडील त्याच घराण्याचे आश्रित होते. आपल्या पिढीजात खानदानी श्रीमंतीचा तोरा जेव्हा उत्तम दाखवत असे तेव्हा वसुधा तुच्छतेने तो सारा फुंकरून टाकी. दादासाहेबांना तेव्हा मनातून बरे वाटे. साऱ्या गावात वसुधेच्या चुनचुनीतपणाचं कौतुक होई. एरवी मुलींना अशा खेडेगावात हिंडण्या फिरण्याचेही स्वातंत्र्य नसे, पण आपल्या व्यक्तिमत्वानं तिनं ते स्वातंत्र्य मिळवलं होतं. करवंदाच्या जाळ्यांतून करवंद शोधत हिंडताना, भराला आलेल्या जांभळीवर तुटून पडताना, गावचे उत्सव जत्रा यात सामील होत असताना दादासाहेब आणि वसुधा जवळ येत चालले होते. फार थोड्यांच्या ध्यानात ही गोष्ट आली होती, पण यात गैरमान्यासारखेही काही नव्हते. देवधर मास्तरांच्या करड्या शिस्तीखाली सारी तरुण मुलंनी मुलींनी कोप मनानं वाढत होती. चव्हाण मास्तर हे सुद्धा गावात लोकप्रिय होते. तेव्हा वसुधा आणि चव्हाण मास्तरांचा मुलगा काही नात्याने बांधले गेले तर कुणालाच धक्का बसण्यासारखा नव्हता. पण दादासाहेब मॅट्रिकची परीक्षा होताच गाव सोडून गेले. या गोष्टीमुळं मात्र गावाला धक्का बसला. मॅट्रिक परीक्षेत चांगला नंबर मिळाल्यामुळं दादासाहेब ट्रेनिंगला जाऊन येऊन शाळेत मास्तर होणार, आपल्या बापाची गादी चालविणार, गाव लाडक्या वसुधेशी कदाचित विवाहबद्ध होणार असं साधारणतः सारेजण धरून चालले होते. परंतु दादासाहेबांनी पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जायचं ठरवलं. ही गोष्ट खुद्द देवधर मास्तरांनाही आवडली नाही. निरोप घेण्यासाठी म्हणून दादासाहेब देवधर मास्तरांच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. हे बघ, तू हुशार आहेस, शिक्षणात नाव काढशील हे खरं आहे, पण हे सगळं कशाच्या जोरावर करणार? तुमचे फक्त आशीर्वाद द्या गुरुजी. अरे माझे आशीर्वाद आहेतच, पण आशीर्वादाने जर कामं व्हायला लागली तर माणसात आणि देवात फरक काय? मुंबईसारख्या प्रचंड गावात तू एकटा जाणार कुठे? जगणार कसा? फी पुस्तकांसाठी पैसे आणणार कुठून? मला तर तुझा अचंबा वाटतोय. गुरुजी, आजपर्यंत तुम्ही शिकवलं की प्रयत्न केल्याशिवाय माणसाला मोठा होता येत नाही. मी इथंच राहिलो तर जास्तीत जास्त काय होईन? कदाचित लग्न करीन, मुलं बाळं होतील,
ह्यापेक्षा माझ्या आयुष्यात फार काही घडणार नाही. मला खूप खूप मोठं व्हायचं आहे, सर्वांना अभिमान वाटेल इतकं मोठं व्हायचं आहे. हे एवढंसं गाव माझ्या बुद्धीला फार तोकळं वाटतं आहे. लहान तोंडी मोठा घास घेणं बरं नाही गुरुजी, पण खरं तर तुम्हीच मला सांगायला पाहिजे की ह्या डबक्यात राहू नकोस. जास्ती जास्त काय होईल? मला त्रास सोसावा लागेल, अपमान सोसावा लागेल, पण तो मी सोशीन. पण मोठा झाल्याशिवाय राहणार नाही मी. देवधर मास्तर त्यांच्याकडे बघतच राहिले. त्यांच्या डोळ्यांत आग होती, नवीन स्वप्न होती, ईर्ष्या होती. संयमाचा बांध घालून किंवा विवेकाची शिकवण देऊन आग विझणार नव्हती, ईर्ष्या लोपणार नव्हती. आणि अशी मुलं थोडी असतात की जी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा तरी करतात. देवधर मास्तरांनी त्याला आशीर्वाद दिला, निरोप दिला. एवढंच नव्हे तर मुंबईतील एक दोन मित्रांना पत्र लिहिली आणि पाथेय म्हणून 25 रुपये हातावर ठेवले. त्यांचे डोळे भरून आले होते. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होताच, पण त्याहीपेक्षा आपल्या तारुण्यात आपल्याला काही असा निर्णय घेता आला नाही याची त्यांना खिन्नताही होती. ते म्हणाले, जपून जा, नीट वाग, कोणाचीही श्रम फुकट घेऊ नकोस, कोणालाही श्रम फुकट देऊ नकोस, सद्बुद्धीचा आश्रय सोडू नकोस. पत्र पाठवित जा, गावाची आठवण विसरू नकोस, देव तुझं कल्याण करील. आरंभी आरंभी दादासाहेबांनी पत्र पाठवली, पण पत्र पाठवायला सुद्धा पैसे लागतात. गावातील लहान मोठ्या सुंदर आठवणी त्यांच्या मनात नेहमी जाग्या व्हायच्या आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात ते बेचैनही व्हायचे. एका डोंगराच्या उत्तरावर दोन्ही अंगांनी वसलेलं सोनगड त्यांच्यापुढं साक्षात उभं राही. डोंगराच्या दोन्ही घळीतून दोन छोट्याशा नद्या वाहत येऊन त्यांचा सपाटीवर जो संगम झाला होता तिथल्या कातळाची त्यांना आठवण येई. एखाद्या कॅलेंडरमध्ये जशी रेखीव चित्र असतात तसंच त्यांच्या गावाचं एक रेखीव चित्र त्यांच्या अंतकरणात रुतून बसलेलं होतं. मुंबईच्या गजबजाटाच्या पार्श्वभूमीवर तर ते शांत रम्य ग्राम सौंदर्य त्यांच्या डोळ्यांसमोरून हलत नसे. मुंबईत माणसांची एवढी गर्दी होई की इतकी माणसं एकमेकांच्या अंगावर जणू कोसळत आहेत, पण तरीही आपण एका निर्जन वाळवंटात राहत आहोत असं त्यांना वाटे. उलट सोनगडमध्ये माणसं किती थोडी, परंतु जिव्हाळ्याच्या आणि मायेच्या तुडुंब तडागात आपला वावर होतो आहे ह्यामुळं त्यांना एकटेपणा कधीच जाणवला नाही. मुंबईतील डोळे फिरवून टाकणारी ती उंच उंच घरे त्यांना माणसांची वाटत नसत. खेड्यातील पडकी आकारहीन कवलारू घरं मात्र त्यांना मित्रासारखी खुलवून त्यांच्याशी संभाषण करीत. मुंबईतील एक समुद्र सोडला तर त्यांना दुसरं काहीही आवडलं नव्हतं. समुद्राच्या काठीशी ते वेळेअवेळी मध्यरात्रीसुद्धा एकटे जाऊन बसले होते. एखाद्या धीरगंभीर वृद्ध माणसासारखा कधी तो समुद्र त्यांच्या अंगाखांद्याला वत्सल स्पर्श करी, तर कधी रागाहून ओरडून त्यांच्यावर संतापे, तर कधी पांघरून घेऊन सोप्यावर झोपावे तसा शांत झोपे. पण हळूहळू गावाचं चित्र अस्पष्ट होऊ लागलं. मुंबईतील माणसं, घरं, वाहनं त्यांच्या ओळखीशी झाली. मुंबईचा वेग हळूहळू त्यांच्या रक्तात येऊ लागला आणि त्यांचं मन मुंबईत रमू लागलं. मुंबईतही त्यांना जिव्हाळा भेटू लागला. बुद्धीपुढे कर्तृत्वापुढे इथली माणसंसुद्धा नम्र होतात हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग ते एक साधन जमवू लागले. पैशाचं महत्त्व त्यांना पटलं. उपयुक्ततेशिवाय इथं पैसा मिळणार नाही, एवढंच नव्हे तर इथं राहताही येणार नाही हे लक्षात येताच जे जे मिळेल ते शिकू लागले. अनुभव साठवू लागले. उपयोगी माणसाची पारख करू लागले. प्रत्येक क्षणाला इथं काही अर्थ आहे हे लक्षात येताच त्यांनी क्षणही फुकट घालवू द्यायचा नाही हे ठरवलं. आपल्यासारखी पुष्कळ माणसं गोळा झालेली आहेत, त्या सर्वांतून आपल्याला मान वर काढायची आहे हे लक्षात येताच ते अधिक सावध होऊ लागले. सोनगडचं चित्र हळूहळू पुसट होऊ लागलं. परीक्षेतील एक यश, व्यवसायातील एक नवीन दालन, कर्तबगार, नव्या नव्या माणसांची संगत यामुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ येतो आहे असं त्यांना वाटू लागलं. वसुदेचं लग्न झालं आहे ही बातमी कळली तेव्हा ते क्षणभर गांगरले. पण एक नाही अशा अनेक वसुधा या मुंबईत पावलोपावली आहेत.
असा एक बेहिशेबी हिशेब त्यांनी मांडला आणि मग काही काळ ते अशा वसुधाच्याच शोधात राहिले. रतिलाल नावाच्या एका शेअर ब्रोकरकडे काम करीत असताना काही काळ त्यांना गुंतवून टाकणारी एक तात्पुरती वसुधा त्यांना भेटली. तिनं त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा शिलगाविलं. तिच्या लेखी तो एक चाळा होता, गंमत होती, पण दादासाहेबांच्या लेखी तो एक अभूतपूर्व असा मनाचा आनंद होता. जगात काहीच फुकट मिळत नाही हे ते शिकले होते, त्याचा त्यांना विसर पडला. रतिलाल हा आपला मालक आहे, त्याची बायको मृदुला ही आपली मालकीण आहे याचं भानच ते विसरले. इतक्या श्रीमंत प्रतिष्ठित सुंदर कुटुंबातील स्त्री आपल्यासारख्या एका सामान्य नोकरावर आशक का झाली हे लक्षात यायच्या आतच एक दिवस त्यांना ते घर बंद झालं. ते अस्वस्थ झाले. त्यांनी खूप पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, परंतु त्या घरात त्यांना पुन्हा प्रवेश मिळाला नाही. उलट त्यांची अवहेलनाच झाली. एक चांगली नोकरी सुटली. एक दिवस त्यांच्या लक्षात आलं की रतिलालला मूल नव्हतं आणि त्याच्या संमतीनंच मृदुलानं आपल्याला जवळ केलं होतं. तिच्या आशक होण्याचा अथवा प्रेम असण्याचा काही भागच नव्हता, ती त्यांची केवळ एक गरज होती. बोभाटा न होता त्यांना ती गरज पुरी करून घ्यायची होती. गरज संपल्याबरोबर केळ्याची साल फेकून देतात त्याप्रमाणे रतिलालनं त्यांना फेकून दिलं होतं. त्यांना स्वतःचीच केळस आली. आपल्या बुद्धीचा त्यांना गर्व होता आणि ती बुद्धी कोणी वापरली तर त्यासाठी मोल घेऊन ती विकायची त्यांची तयारी होती. पण एखाद्या मादीला गाभण करण्यासाठी आपल्या देहाचा वापर केला गेला या गोष्टीची त्यांना किळस आली. या जगाच्या व्यवहारात प्रतिष्ठित समाजाच्या नीतिमत्तेशी, स्त्रीच्या कुटिलतेशी ही त्यांची केवळ ओळख होती. त्या धक्क्यातून सावरायला त्यांना वेळ लागला नाही, पण तो संताप त्यांच्या मनात सारखा सलत होता. स्त्री जातीपासून दूर पळून जाण्यापेक्षा तिच्यावर सूड घेतला पाहिजे या विचाराने ते भारून गेले. मग त्यांच्या योजनाबद्ध आयुष्याला अधिकच वेग आला आणि बऱ्या वाईटाची क्षिती न बाळगता त्यांनी मोठेपणाच्या एक एक पायऱ्या चढायला आरंभ केला. आपण इतका पैसा मिळवायचा आणि एवढी कीर्ती मिळवायची की जगातील कोणतीही स्त्री कुत्रीप्रमाणे आपल्या पुढे शेपटी हलवेल. स्त्रियांचा एक विकृत हव्यास त्यांच्या मनात निर्माण झाला, पण तोही फार काळ टिकला नाही. ज्याला कर्तृत्वाची खूप मोठी क्षेत्र काबीज करावयाची असतात त्याला दुसरी कोणतीही नशा असता कामा नये. पैशाची नशा, कीर्तीची नशा, मग पैशासाठी पैसा, कीर्तीसाठी कीर्ती, असे एक लांब लचक मालिका निर्माण होते. बाकी जगातील सर्व गोष्टी दुय्यम आहेत आणि बघता बघता दादासाहेब एक अग्रगण्य उद्योगपती झाले. या अर्धनिद्रित अवस्थेत आयुष्यातील सारी साहस, साऱ्या स्त्रिया, सारी काव्यबाज चातुर्य त्यांना आठवली. काही गोष्टींबद्दल आजही त्यांना खंत वाटत होती. आरंभीच्या काही व्यवहारात त्यांनी दुसऱ्यावर कुरघोडी करताना कठोरपणा स्वीकारला होता. सहकाऱ्यांना अडचणीत आणले होते. उद्योगाचे एक एक नवीन दालन खोलताना कायद्याची कक्षा न ओलांडता अधिकाधिक स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नव्हती. आज त्यांनी कित्येक गोष्टी त्या पद्धतीने केल्या नसत्या आणि त्या कराव्याही लागल्या नसत्या. पण तो काळच वेगळा होता. ती लढाई एकाकी होती. अल्पसामग्रीवर, एकट्याच्या बळावर, वेगवेगळ्या लोकांनी श्रमपूर्वक जमवलेल्या औद्योगिक साम्राज्यातून त्यांना वाट काढायची होती. त्यांनी फसवणूक केली असं कोणाला म्हणता आलं नसतं. उलट कायद्याच्या घट्ट चौकटीचा आधार त्यांनी कधी सोडलाच नव्हता. पण कायद्याबाहेर आणखी एक नीतीची चौकट असते, तिचा मात्र त्यांनी मुलाहिजा ठेवला नव्हता. एकदम गाडी थांबल्याचा आवाज आला आणि ते अर्धनिद्रेतून जागे झाले. गाडीतून कुणीतरी अवजड देहाचा पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस फाजील उत्साहानं उतरत होता. त्यांना वाटलं असेल कुणीतरी मंत्री. ते जागचे उठलेही नाहीत. तो माणूस पायऱ्या चढून वर आला आणि चव्हाण, चव्हाण आहेत का, असं घवघवीत आवाजात ओरडला. मग मात्र दादासाहेबांना उठून उभं राहणं भाग होतं. ते पुढे होताच त्या समोरच्या माणसाने एकदम घवघवीत हास्य केलं आणि तो म्हणाला, दादू, अरे मला कळवायचं तरी, आणि डाक बंगल्यावर का उतरला आहेस? उत्तम,
तुला ओळखलंच नाही, काय बदललं आहेस रे तू, आणि मी इथं आलेलं तुला कसं कळलं? चायला कमाल आहे, आमच्या पंपावरून तू इथं माणूस घेऊन आला होतास ना, म्हणजे तो पंप तुझा आहे काय? तर रे, आपला नाही तर तो दुसऱ्या कोणाचा असणार? पंपावरून घरी फोन आला की मुंबईचे साहेब आलेले आहेत, आणि त्याने सगळं तुझं झालेलं संभाषण सांगितलं. म्हटलं आपला बालमित्रच आलेला असणार, पकडला की नाही तुला येऊन? पकडलं बुवा. मी विचार केला होता रात्री विश्रांती घ्यावी आणि सकाळी तुझी चौकशी करावी. अरे हट, या डाक बंगल्यात काय राहतोस? आपलं घर आहे इथं आणि असा पाहुण्यासारखा काय राहतोस? विसरलास की काय आम्हा गावंडळ मित्रांना? नाही रे बाबा, तुम्हाला कसा विसरेन, तुम्हाला भेटायला तर आलोय मी, नाही तर माझं काय काम आहे? इकडं गोव्याला आलो होतो एका कॉन्फरन्सला, वेळ कधी मिळत नाही, म्हटलं आता गावाजवळच आलो आहे, भेटावं आता आपल्या मित्रांना, गाव बघावं. आणि गाव आता बदललं असेल नाही? खूप खूप धरण झालं ना, त्यामुळं इकडं सगळंच बदललं आहे. धरणाच्या पाण्याचा आम्हाला उपयोग नाही, कारण कॅनॉल निघतात खाली 10-12 मैलावरला ओतूरजवळ. पण धरणामुळे वीज आली, रस्ते चांगले झाले, वर्दळ वाढली, चार चांगले लोक गावात यायला लागले, गावच्या विहिरींना पाणी आलं, साखर कारखाना निघाला आहे 5-6 मैलावर, त्यामुळं नाही म्हटलं तरी शेती सुधारलीच. कोऑपरेटिव्ह बँक आहे, पोस्ट ऑफिस आहे, गेल्या वर्षी म्युन्सिपाल्टीसुद्धा मिळाली, मीच आहे ना प्रेसिडेंट इथल्या म्युन्सिपाल्टीचा. मोठा मनुष्य झालेला दिसतो आहेस. कसला मोठा, या छोट्या गावात बेडकानं मोठं व्हायचं ठरवलं तरी किती व्हायचं हो. आता बँकेचा चेअरमन मीच आहे, साखर कंपनीच्या बोर्डावर पण मीच आहे, गावात पेट्रोल पंप आहे, एक मोठं प्रोव्हिजन स्टोअर्स आहे. देवदयेनं बरं का, पण तुझी सर काही आम्हाला येणार नाही हं? ती कशी काय रे बाबा? अरे तू म्हणजे केवढा मोठा माणूस झालास, गिरण्या काय, कारखाने काय, सारखे फोटो येतात तुझे बाबा, भाषणं होतात, उदार उद्योगपती म्हणून तुझा परिचय येतो. परवा तुझ्या पुरीचं लग्न झाल्याचं वर्तमानपत्रात वाचलं, जावई विलायतवाला काढलास, मोठी मज्जा आहे बुवा. आणि तुला काय कमी आहे? हां बाकी तेही खरं आहे म्हणा, अरे मी इथला आमदारसुद्धा झालो असतो, तिकीट मिळालंसुद्धा, पण बायकोनं सांगितलं राजकारण बिजकारण काही करायचं नाही. बायकोचं एवढा ऐकतोस? नको ऐकायला बाबा, तिच्या पायानं तर लक्ष्मी आली आहे माझ्या घरात. काय सांगतोस, देवा शपथ, आम्हाला हे जरा कमीच, आमची बायको सगळं बघते आहे, आम्ही नावाचे गणपती, काहीतरी सांगू नकोस हां. अरे खरंच खरंच सांगतोय दादू, आमची हुशारी आहे नाही असं नाही, पण ती गावरान हुशारी, शेतीतील आम्हाला काहीही विचारा, तिथं आम्ही कुणाचा ऐकणार नाही. तुला बाकी सगळे उद्योग दिसत आहेत ना, ही तिची कर्तबगारी. म्हणजे वसुदेजी? अरे हो, तुला माहीतच असेल म्हणा, तू गाव सोडून गेलास म्हणून बरं झालं, नाहीतर हे रत्न काही आपल्याला घावत नव्हतं. दादासाहेब एकदम गोरे मोरे झाले, त्यांना काय बोलावं हेच कळेना, ते नुसते उत्तमकडे बघतच राहिले. आता उभ्यानं किती वेळ बोलत राहायचं, घरी चला आता, तिथं जाऊन निवांत बोलू. आता रात्री नको रे, उद्या सकाळी येतो ना, दमलोय खूप, मला कपडे बिपडे बदलायचे आहेत, ही अंगावरची कापडं काय वाईट आहेत, असंच चालेल की रे? दादासाहेबांनी खूप विरोध करून पाहिला, पण उत्तमनं काही ऐकलं नाही,
मग सगळे कपडे आवरून आणि सामान घेऊन दोघांच्याही गाड्या परत सोनगडच्या दिशेनं धावू लागल्या. चांगलंच अंधारून आलं होतं. रस्तेही जवळपास निर्मनुष्य होते. गावात शिरताक्षणीच दादासाहेबांच्या लक्षात आलं की गाव तसं काही बदललेलं नाही. गावात वीज आल्यामुळे थोडा नटवेपणा आला होता. दुकानं थोडी झकपक झाली होती, पण माणसं पूर्वीसारखीच होती. सुस्त, आळशी, कोपऱ्या कोपऱ्यात गप्पा ठोकत बसणारी. गावात रस्ते तसेच अरुंद खडबडीत होते आणि म्हणण्यासारखे गाव वाढलेलेही नव्हते. उत्तम निंबाळकरांचा वाडा गावाच्या अगदी टोकाला टेकडीवर बराच उंच होता. लोक पूर्वी त्याला निंबाळकरांची गढीच म्हणायचे. गढीचे रंगरूप फारसे पालटलेले त्यांना दिसले नाही. गढीच्या दरवाजातून दोन्ही गाड्या आत आल्या आणि एकामागोमाग दरवाजा शेजारी उभ्या राहिल्या. दोन तीन गढी पूर्वीच्याच अदबीने दरवाजाकडे धावले व उत्तम आणि दादासाहेब यांचं सामान घेऊन वाड्यात शिरले. सोफ्यावर चार पाच मंडळी बसली होती. ती एकदम उभी राहिली. त्यातल्या दोन चार वृद्ध माणसांनी वाकून मुजरे ठोकले. एक दोघांनी हसून नमस्कार केला. बसा मंडळी, बसा, आलोच, असं म्हणून उत्तम आणखी पुढे गेला. ह्या सोप्याच्याच अंगाला आणखी एक दालन होतं. पूर्वी दादासाहेब तिथं आलेले होते. तो वाडा आपला सारा इतिहास अंगावर वागवीत अजूनही तसाच उभा आहे हे त्यांच्या ध्यानात आलं. निंबाळकरांच्या कर्त्या पुरुषांच्या बैठकीची जागा पूर्वीसारखी जुन्या पद्धतीनं सजवलेली होती. लोड, गाद्या, गिरद्या, हंड्या, झुंबरं सारं काही लखलखीत होतं. त्यावर काळानं किंचित झळाळी आणली होती, पण इतिहासाचा आधार सोडलेला नव्हता. त्या सबंध दालनात एकुलता एक सोफा सेट होता, पण त्याचंही वळण जुनंच होतं. घरात बरीच माणसं नांदत असावीत असं उगीचच दादासाहेबांना वाटलं. त्याने अंधारातून पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वाड्यातील मोठ्या चौकात बरीच फुलझाडं फुललेली होती आणि मोगऱ्याचा एक धुंद सुगंध साऱ्या वातावरणात भरून राहिला होता. या मोगऱ्याच्या वासानं त्यांच्या काही जुन्या आठवणी पुन्हा चाळविल्या आणि एकदम त्यांना वसुधेची आठवण झाली. वसुधेला मोगऱ्याची फुलं फार आवडायची. तेवढ्यासाठी ती रोज देवधर मास्तरांच्या घरी सकाळी यायची आणि हक्कानं तिथली फुलं खुडून केसात गुंफायची. पूर्वी तिच्या घरी बाग नव्हती, पण आत्ता तिच्या घरीच मोगरा फुललेला दिसत होता. बागेच्या पलीकडे लांब लचक अंधारात विलीन होत जाणारी एक पडवी होती. तिथं बहुतेक निंबाळकरांची गोशाळा आणि कोठी असणार असं दादासाहेबांनी अनुमान केलं. वाड्यातील बदल त्यांना जाणवत होता, पण तरी साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा जुनेपणा शिल्लक होता. कोचावर दोघेही स्थानापन्न झाले आणि तेवढ्यात नोकरानं पाणी आणि चहाचे पेले आणून ठेवले. चहाबरोबर अर्थात बिस्किटं होती आणि काही सुका मेवाही होता. गड्यानं पेल्यात चहा ओतून दोघांच्याही हातात दिला आणि तो निघून गेला. दादू, आहे तसंच आहे की नाही आपलं घर? हां, आता किरकोळ रंगरंगोटी केली, चार दोन खिडक्या पाडल्या आहेत, पण बापजाद्यांचा वाडा जसाच्या तसा ठेवला आहे की नाही? खरंच मला अगदी लहानपणी मी या वाड्यामध्ये आल्याची आठवण झाली. आत्ता गडी मात्र पाडून टाकली आहे सगळी, त्यामुळं खूप जागा रिकामी झाली आहे. आमच्या बाईसाहेबांनी खूप मोठी बाग केली आहे, दाखवीन मी तुला सकाळी. आत्ता तू दमला असशील, कपडे वगैरे बदल आणि खोलीत विश्रांती घे, तोवर बाहेरच्या मंडळीशी बोलून येतो. दादासाहेबांना घेऊन दिवाणखान्यालगत असल्या एका खोलीचा दरवाजा उघडून उत्तम आत गेला. खोली चांगली प्रशस्त होती आणि त्यात बरीच नवीन बांधकामं केलेली दिसत होती. एखाद्या आधुनिक हॉटेलात असावा असा त्या खोलीचा थाट होता. खोलीला छान मंद असे रंग दिलेले होते. खिडक्यांच्या रंगाला शोभतील असे पडदे होते. जुना आरामदायक असा छपरी पलंग होता आणि विशेष म्हणजे खोलीला सिलिंग फॅनसुद्धा होता. पायाखाली चांगलं उंची कार्पेट होतं. खोलीत शिरता शिरता दादासाहेबांच्या लक्षात आलं की आपलं सामान खोलीत येऊन पोचलेलं आहे. आणखी एक वुडन पॅनलचा दरवाजा पाहून ते आश्चर्याने पाहतच होते तेव्हा उत्तम हसून म्हणाला, बाथरूम ही
तुझी काही गैरसोय होणार नाही, काही लागलंच तर इथं घंटा आहे, बाथरूममध्ये गिझरसुद्धा आहे, हवं तर स्नान कर, ताजातवाना हो, मी आलोच. उत्तम निघून गेला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या मागोमाग दार आपोआप बंद झालं. एवढंच नव्हे तर लॅचही आपोआप लागलं. डोअर क्लोजर्स, वुडन पॅनेलचे दरवाजे, कार्पेट, खोलीचे रंग, हे सारं या जुनाट गडीला एकदम अपरिचित होतं. मग हे जर सारं करता येत होतं तर गढीचं बाह्यरूप असं जुनाट का असावं? दादासाहेबांनी सगळी खोली आतून बाहेरून न्याहाळी. इतकी स्वच्छता, नेटकेपणा त्यांना त्यांच्या मुंबईच्या घरातसुद्धा आढळला नव्हता. त्यांनी बाथरूमचं दार उघडून पाहिलं तेव्हा तिचं अद्ययावत रूप पाहून तर ते चकितच झाले. तिथं खरोखरच सोनगडच्या एका जुनाट वाड्यात आपण आहोत हे खरंसुद्धा वाटेना त्यांना. ते खरं तर मनातून चक्रावून गेले होते. हे सारं काय आहे याचाही त्यांना विचार करता येत नव्हता. मग त्याने तो विचार करायचंच सोडून दिलं. त्यांनी कपडे बदलले, पण कपडे बदलताना हौसेनं प्रवासात बाळगलेलं धोतर ते नेसले आणि त्यावर त्यांनी रेशमी झब्बा चढविला. वसुधीची आणि आपली गाठभेट पडणार आहे, ती कशी असेल? 25 वर्षांमध्ये किती बदलली असेल ती? आपल्याला पाहून तिला काय वाटेल? या विचारांचा चाळा करीत ते एका आराम खुर्चीत बसले. हे सारं सुखस्वास्थ्य श्रीमंती अंगावर घेऊन ती सुखानं निथळत असेल, कुठेतरी कसल्या तरी अनामिक हुरहुरीनं झुरत असेल, किंवा खेड्यातील खानदानी घराण्यात तिचं व्यक्तिमत्व चुरगळलं असेल की फुललं असेल. आपण उत्तमला मुलं किती असं विचारलंच नाही. तिला मुलं झाली असतील तर ती केवढी असतील, कुठं असतील? उत्तमशी जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती संतोषानं त्यात सामील असेल की अगतिक तेना? दादासाहेब विचार करू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.